जन्माष्टमी निमित्त आज आपण बनवणार आहोत एक खास मिठाई जी उत्तर भारतात बनवली जाते, जिसे नाव आहे पंचमेवा पाग। म्हटलं तर ही आहे एक बर्फी आणि ही बर्फी बनवली जाते सुक्या मेव्यापासून। या पाग विषयी अधिक माहिती मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आता पाग बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। आपल्याला लागणार आहे 1 कप मखाना म्हणजेच कमल बीज, साधारण 20 ग्रॅम, 1 कप सुक खोबरं 80 ग्रॅम, बदाम 1/2 कप, काजू 1/2 कप, मेलन सीड्स म्हणजेच मगज बीज 1/2 कप आणि गोंद 1/2 कप। हे सगळं साहित्य प्रत्येकी 50 ग्रॅम आहे। खवा आपण घेणार आहोत 1/2 कप 125 ग्रॅम, साखरेच्या पाकासाठी 2 कप साखर 400 ग्रॅम, वेलची पावडर 1/2 टीस्पून, ही वेलची पावडर आपण जाडसरच कुटून घ्यायची आहे, आणि तूप। या पाकचं वैशिष्ट्य म्हणजे सगळं साहित्य म्हणजे सुका मेवा आपल्याला तुपात खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण लोटस सीड्स म्हणजे मखाना भाजून घेणार आहोत। मंद आचेवरच आपल्याला मखाना छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे। हा सुका मेवा भाजताना अजिबात घाई करायची नाहीये हा, जितका चांगला तो भाजला जाईल ना तितकाच पाग चविष्ट लागतो। चांगलं 3-4 मिनिट आपण हे मखाना बीज भाजून घेतलेले आहेत, ते छान चुरचुरीत झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सगळं तूप यांनी शोषून घेतलंय। यांना तर आपण एका ताटलीत काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये अजून 1 टेबलस्पून तूप घालायचं आहे। आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू। काजू जेव्हा असे मस्तपैकी तळले जातात ना, त्यांची चव काय भारी येते, आहा हा हा, खूपच छान लागतात। मी चांगले 2 मिनिटं हे काजू तळून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता किती मस्त लालसर रंग आलाय यांना। काजू काढून घ्यायचे आहेत बाजूला। आणि याच तुपात आपल्याला भाजायचे आहेत बदाम। बदामही चांगले आपण 2 मिनिटं तळून घेतलेले आहेत। यात आता आपण तळणार आहोत मगज बीज। मगज बीज तळायला फार जास्त वेळ लागतच नाही, 1-1.5 मिनिटातच ते उष्णतेमुळे चटचट उडायला लागतात आणि तो आवाज ऐकायला इतका छान वाटतो ना। बघा कसे छान ब्राऊन झाले। यांनाही आपण एका ताटलीत काढून घेऊया। आता आपल्याला थोडस तूप घालायला लागणार आहे। मी अजून 1 टेबलस्पून तूप घालतीये। आणि सगळ्यात महत्वाची स्टेप किंवा थोडीशी काळजीपूर्वक करायची स्टेप म्हणजे डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक कधीही मोठ्या आचेवर तळू नये। डिंक जर मोठ्या आचेवर तळला तर तो बाहेरून फुलतो पण आतपर्यंत शिजत नाही आणि मग तो आपल्या पागमध्ये कडक लागू शकतो। म्हणूनच मंद ते मध्यम आचेवर डिंक चांगला तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कसा मस्त डिंक फुललाय। साधारण 2-2.5 मिनिटातच तो फुलायला लागतो। डिंक सुद्धा बाजूला काढून घेऊया। आता हे पॅनमध्ये जेवढं तूप उरलंय ना, त्यातच आपल्याला किसलेलं खोबरं भाजून घ्यायचंय। आणि खोबरं आपल्याला फार ब्राऊन होईपर्यंत भाजायचं नाहीये बरं का, कारण ह्याचा जर रंग बदलला ना तर आपल्या पाकचा रंग सुद्धा बदलू शकतो। म्हणून खोबरं फक्त चुरचुरीत होईपर्यंतच भाजायचंय, साधारण 1.5-2 मिनिटं। तुम्ही पाहू शकता खोबरं बऱ्यापैकी भाजलं गेलंय, हलकं ब्राऊन झालंय आणि चुरचुरीत सुद्धा। एका बाजूला काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपला पॅन एकदम क्लिअर झालाय, तुपाचं त्यात लवलेशही दिसत नाहीये। मग आता आपण भाजणार आहोत खवा। हा खवा ना मी घरीच बनवलाय। खवा घरी कसा बनवायचा याचा एक पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो नक्की पहा। कारण घरी केलेला खवा मिठाईत वापरण्याची जी मजा असते ना, ती बाहेरच्या खव्यात येत नाही हो। हा खवा आपल्याला छानपैकी पॅनमध्ये परतून घ्यायचा आहे। त्याचा फार रंगही बदलू द्यायचा नाही आहे आणि फार दाणेदार सुद्धाही होऊ द्यायचा नाही आहे। साधारण 2 मिनिटं मी हा खवा परतून घेतलेला आहे।
बघा कसा जर असा तपकिरी झालाय आणि त्याचा लुसलुशीतपणा कायम आहे. आपण या पाकमध्ये खवा का घालतोय तुम्हाला कळलंच असेल, लुसलुशीतपणा आणि चवीसाठी. चला आता आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. बदाम, काजू, गोंद आणि बखाना भाजून तयार आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आता मिक्सरमधून या सगळ्यांची वेगवेगळी जाडसर पूड करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, पूड अगदी बारीक नाही झाली पाहिजे. जाडसर असेल तरच पाक खायला छान लागतो. आणि तुम्हाला जर हा जन्माष्टमीचा प्रसाद अगदी पारंपरिक पद्धतीने सागर संगीत हौसेने सगळं करायचं असेल ना, तर खलबत्त्यात कुटून घ्या. एक वेगळीच मजा येते आणि घरात सणाचं वातावरण सुद्धा निर्माण होतं. आता आपल्या पंचमेवा पागला पंचमेवा पाग का म्हणतात तुम्हाला कळलंच असेल. बघा हा, ही डिंकाची जाडसर पावडर तयार आहे. बदाम आणि काजूची एकत्र पावडर मी करून घेतली आहे. त्यानंतर आपले वाटून तयार आहेत मगज बीज. इथे आपला खवाही आहे आणि सुकं खोबरंसुद्धा भाजून तयार आहे. झालं की नाही पाच साहित्य, म्हणूनच हा पंचमेवा पाग. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेण्यासाठी ती स्टेप करणार आहोत ज्यामुळेच या मिठाईला पाग असं म्हटलं जातं. म्हणजेच आता आपण करणार आहोत साखरेचा पाक. साखरेच्या पाकासाठी एका गरम कढईत आपण साखर घालणार आहोत. ही 2 कप साखर आहे. आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे म्हणून यात मी 1 कप पाणी घालतीये. मध्यम ते मोठ्या आचेवर साखर विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळली की आपल्याला आता आच मंद करायची आहे आणि हा पाक अगदी 1 तार येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. या मिठाईला पाग असं का म्हणतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. साखरेच्या पाकात मिसळून बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच पाग. आणि हा पाग वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. म्हणजे इथे आपण पंचमेवा पाक बनवला आहे, तसंच फक्त सुक्या नारळाचं खोबरं आणि खवा यापासूनही पाक बनवला जातो. तुमच्या आवडीचं जे जे साहित्य उपलब्ध आहे, तुम्हाला जितकं जमेल तितकं साहित्य वापरून तुम्ही हे पाक बनवू शकता. कारण भगवान श्रीकृष्ण हा द्वारकाधीश असला तरी आपल्या गरीब मित्राचे सुदामाचे पोहे सुद्धा अगदी मिटक्या भरून खातो. म्हणजेच काय, जन्माष्टमीचा प्रसाद बनवण्यामागची श्रद्धा महत्वाची, हो की नाही. मंदाचेवर चांगलं 15-1 मिनिट मी हा पाक शिजवून घेतलेला आहे. आपल्याला हा पाक एकतारी होणं गरजेचं आहे, तरच त्या सगळ्या साहित्यामध्ये एक बाइंडिंग येईल. 2 बोटांच्या सहाय्याने आपण हा पाक तयार झालाय की नाही ते पाहू शकतो. याप्रमाणे साखरेची 1 तार बनली पाहिजे. आपला पाक तयार आहे. आता या पाकात आपल्याला सगळं पावडर करून ठेवलेलं साहित्य मिक्स करायचंय आणि खवा सुद्धा. हिंदी भाषेत पाकात मिक्स करणे या प्रक्रियेला पागना असं म्हणतात. म्हणूनच हा पाग. हे सगळं आपल्याला एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आणि मंद आच ठेवूनच 3 ते 4 मिनिट हे सगळं व्यवस्थित एकत्र होऊ द्यायचंय. हा पाक या मिश्रणात पूर्ण शोषला गेला पाहिजे. साधारण 4 मिनिटं झालीये, तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण जरासं कोरडं होत आलंय आणि कढईही सोडायला लागलंय. या उपर आपण जर हे मिश्रण शिजवलं तर आपले पाक कडक होऊ शकतात. म्हणून आता इथेच थांबायचंय. पाक बर्फी सेट करण्यासाठी मी इथे आयताकृती काचेचा मोल्ड घेतलाय. तुम्ही एखादं ताट घेतलं तरीही चालेल. त्यात मी हा पार्चमेंट पेपर म्हणजे बटर पेपर घालतीये, म्हणजे आपल्याला वड्या कापून त्या उचलताना सोप्पं होऊन जाईल. आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या आपण थापू शकतो. स्पॅटुलाने हे व्यवस्थित मिश्रण थापून घ्यायचंय आणि फक्त 1/2 तास थंड होऊ द्यायचंय. 1/2 तासानंतर मिश्रण जरासं गरम असतंच, पण त्याच वेळेला आपण वड्या कापून घ्यायच्यात. जर हे पूर्ण थंड झालं तर या मिश्रणाची बर्फी कापताना ती क्रंबल होऊ शकते, त्याचे तुकडे पडू शकतात.
बर्फीचे आकार कापल्यानंतर हा पाक आपल्याला साधारण अजून 2 तास थंड होऊ द्यायचा आहे. 2 तासानंतर मी तुम्हाला दाखवते, पहा किती छान ही बर्फी सेट झाली आहे. एकदम सुंदर असा आकार आलेला आहे त्याला आणि खाताना बिलकुल सुद्धा टणक लागत नाही, लुसलुशीत आणि खव्यामुळे तिला एक सॉफ्टनेस आलेला आहे आणि त्याचबरोबर सुक्या मेव्याची अफलातून चव. ही पाक बर्फी तुम्ही एका हवाबंद डब्यात ठेवलीत ना तर ती आठवडाभर आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. चला आता आपण या पंचमेवा पाकचं एक छानसं प्रेझेंटेशन करूया. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री घड्याळात 12 ठोके पडले रे पडले की साऱ्या कृष्ण मंदिरातून भक्तगण आनंदाने जल्लोष करतात. विश्व मे आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की. भगवान श्री कृष्णाला आवडणारा खव्या तुपापासून बनवलेला 5 मेव्यांनी युक्त असा पंचमेवा पाक या जन्माष्टमीला तुम्ही बनवणार की नाही? अहो, तुमच्या घरातल्या बाळ गोपाळांना सुद्धा हा पंचमेवा पाक आकर्षित करतो. मग नक्की बनवून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन मध्ये.